नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आज मी एक ऍडव्हर्टाइजमेंट घेऊन आलो. ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे आरबीआय कडून, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राईट, त्यांच्याकडून ज्युनियर इंजिनियरची एक ऍडव्हर्टाइजमेंट मिळाली. आजपर्यंत कसं असतं, आम्ही ऐकलं की आरबीआय म्हणलं की वॅकन्सीज कशासाठी येणार, बँकिंग वाल्यांसाठी वॅकन्सीज येणार, राईट, ग्रेड टू, आणि हे सर्व ऐकलं. पण हे वॅकन्सीज कशासाठी आहेत, इंजिनिअरिंग वाल्यांसाठी आणि त्यांच्या क्वालिफिकेशन एरियामध्ये, राईट. म्हणजे तुम्ही जो सिलॅबस असणार आहे तो भरपूर आपला इंजिनिअरिंग वाल्यांचा असणार, त्यामुळे ज्युनियर इंजिनियरची वॅकन्सीज आहे. कशासाठी आहे, तर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल वाल्यांसाठी आहे, दोन्हीच ब्रँचसाठी आहे, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल. त्यामुळे जे व्हिडिओज बघतील सिव्हिल इलेक्ट्रिकल वाल्यांनी, हा व्हिडिओ कंटिन्यू करा, बाकी लोकांनी लिव्ह केला तरी चालेल, राईट. तर आरबीआय म्हटलं की पैसेवाली पोस्ट आहे बाबा, राईट, आणि सॅलरी पण भरपूर देणार आहे. म्हणजे तुम्ही डिप्लोमावाले असाल तर तुम्हाला 70 वर हातात सॅलरी मिळेल, एवढी सॅलरी आरबीआय देणार आहे. मी सर्व आता पुढे तुम्हाला सांगतच जाईल, ओके. तर चला बघा, हा, पुढे जाण्याच्या अगोदर आपली सिव्हिलसाठी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी एक मेगा टेस्ट सिरीज लॉन्च झाली. लगभग 10,000 क्वेश्चन्सची ही टेस्ट सिरीज आहे, मात्र 200 रुपयांमध्ये, राईट. आणि टेस्ट सिरीज मध्ये भरपूर मेहनत केली आहे, हे 10,000 क्वालिटीचे क्वेश्चन्स आहेत, राईट. त्यामुळं ट्राय करा, आणि टेस्टमध्ये जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स देताना तर तुमची सिरियसनेस थोडीशी वेगळीच असते. त्या क्वेश्चन्सला अनालिसिस करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, टेस्ट सिरीज व्यवस्थित द्या, आणि तुमच्या चुका कशा कमी होतील या गोष्टीची काळजी घ्या. तर चला पुढे मित्रो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कशासाठी, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी ही वॅकन्सीज आहेत. कधीपासून चालू झाले ऍप्लिकेशन फॉर्म, तर 9 पासून सुरुवात झाली, 30 ऍप्लिकेशन फॉर्म संपतील. आणि याच्या पुढे यांनी मेन्शन काय केलं, तर टेंटेटिव्ह जी डेट आहे एक्झामची ती 15 आहे. टेंटेटिव्ह डेट किती आहे, 15 म्हणजे 15 आजपासून बघितलं तर 1 एक्झाम तुमची आलेली आहे. त्यामुळे फटाफट प्रोसिजर होणार आहे, ओके, कडाकट जॉब हातात येणार आहे, तर अप्लाय करायला काहीच हरकत नाही. पुढं किती वॅकन्सीज आहे, तर पहिले तर हे सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी वॅकन्सीज आहे, झोन वाईज दिलेलं आहे, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, सेंट्रल, राईट. टोटल वॅकन्सीज आहे 29 वॅकन्सी. पुढं त्यानंतर इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, सेंट्रल सर्व मिळून वॅकन्सीज किती आहे, 6 वॅकन्सीज आहेत, राईट. पुढं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, सिटीजन ऑफ इंडिया आपण सर्व आहोत त्यामुळे काही टेन्शन नाही, हा क्रायटेरिया रीड करण्याची काही गरज नाही. पुढे आलेला आहे तो महत्वाचा क्रायटेरिया, हा क्रायटेरिया सर्वात महत्वाचा काय, तर या वॅकन्सी बीटेक वाल्यांसाठी पण चालतील आणि बीई वाल्यांसाठी, बीई बीटेक प्लस डिप्लोमा पण चालेल, राईट. म्हणजे तुम्ही डिप्लोमा असाल तरी फॉर्म फिल करू शकता, काही लोकांचा 12 नंतर डायरेक्ट डिग्री करता ते सुद्धा अप्लाय करू शकतात, राईट. दोघांसाठी पण आहे, राईट. तो लक्षात घ्या, डिप्लोमा वाल्यांसाठी 2 एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे. किती वर्षाचा एक्सपिरियन्स, 2, कशामध्ये, कन्स्ट्रक्शन वगैरेमध्ये 2 एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. तेच डिग्री वाल्यांसाठी, बीई साठी तुम्हाला 1 एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, राईट. मार्क ऍग्रिगेट तुमचं 65% असायला हवं जनरल कॅटेगरीसाठी, आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 55% ऍग्रिगेट असायला हवं, राईट. सॉरी, हे जे 65 आहे ते डिप्लोमा वाल्यांसाठी आहे, आणि 55 जे आहे ते डिग्री वाल्यांसाठी ऍग्रिगेट, क्लिअर. आणि कॅटेगरीसाठी मेन्शन आहे, 65 जिथं आहे तिथं तुम्हाला 55 कॅटेगरीला चालेल, आणि जिथं 55 आहे तिथं तुम्हाला 45 कॅटेगरीसाठी चालेल. म्हणजे डिग्रीसाठी 55 जनरलला, डिप्लोमासाठी 65 जनरलला, ओके, आणि कॅटेगरीसाठी 55 डिप्लोमा आणि 45 डिग्री. इलेक्ट्रिकलसाठी सेम क्रायटेरिया असेल, पण तुमचा जो एक्सपिरियन्स असेल तो इन्स्टॉलेशनचा एक्सपिरियन्स हवा आहे तुम्हाला, राईट. 2 डिप्लोमावाल्यांसाठी, डिग्रीवाल्यांसाठी 1 इन्स्टॉलेशनचा एक्सपिरियन्स असायला. त्यानंतर CGPA, काही लोकांचं पर्सेंटेजमध्ये असते, काही लोकांचं CGPAमध्ये असतं, तर कन्वर्जनचं यांनी इथं दिलेलं आहे गणित कसं कन्वर्जन वगैरे आहे ते, ओके. एक्सपिरियन्स वगैरे सर्व सांगितलं तुम्हाला की एक्सपिरियन्स लागतो, कितीचा लागतो, कसा लागतो, आणि पोस्ट क्वालिफिकेशन हवं. म्हणजे असं नाही की डिग्री चालू असताना मी कुठला तरी एक्सपिरियन्सचा जुगाड केला, बिलकुल नाही. डिग्री झाल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स असायला हवा 1 एक्झाम पॅटर्न, 300 मार्काची एक्झाम असेल, मोस्टली कधी होईल तर 15 त्यांनी टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. इंग्लिशचे तुम्हाला 50 असतील, 50 टाइम असेल, राईट, सॉरी
50 क्वेश्चन 50 मार्काला 40 मिनिट टाइम. त्यानंतर इंजिनिअरिंग डिसिप्लिन पेपर वन पेपर टू, जसं इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी पेपर वन पेपर टू असतं ना तसंच पेपर वन पेपर टू. ओके, तर पेपर वनचे 40 क्वेश्चन असतील 100 मार्काला 40 मिनिटात सॉल्व करायचे, पेपर टूचे 40 क्वेश्चन असतील 100 मार्काला 40 मिनिटात सॉल्व करायचे. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 50 क्वेश्चन असतील 50 मार्काला 30 मिनिटात सॉल्व करायचं, म्हणजे एकूण 300 मार्काचा पेपर 180 क्वेश्चन आणि 150 मिनिट्समध्ये सॉल्व करायचं. राईट, आलं लक्षात? आता आरबीआय तर थोडंफार रिझनिंग वगैरेची थोडीफार लेवल असूच शकते. ओके, तुम्हाला तुमच्या टेक्निकलचे 200 मार्क असतील. किती मार्क आहे टेक्निकलचे? 200 आणि नॉन टेकचे 100 मार्क. त्याच्यामध्ये इंग्लिश आणि तुमचं रिझनिंग असेल. क्लिअर? तर पॅटर्न जो आहे तो वेल नोन पॅटर्न आहे, त्यामुळं तुम्ही अप्लाय करू शकता, तयारीला तुम्हाला सोपं जाईल. पुढं एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत, भरपूर एक्झामिनेशन सेंटर आहेत, काही टेन्शन नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर पण आहे, मुंबई नवी मुंबई पण आहे. ओके, बघा कुठं पुणे वगैरे आहे का? राईट, पुणे वगैरे बहुतेक आहे, पुणे पण आहे. क्लिअर? महाराष्ट्रात 3 सेंटर आहे, काही टेन्शन नाही. राईट, पश्चिम महाराष्ट्रातले पुण्याला येऊ शकतात, मुंबईला कोकण बिकनवाले जाऊ शकतात, नागपूरलाही काही लोक विदर्भातले जाऊ शकतात, त्यामुळे टेन्शन नाही, सर्व सेंटर्स वगैरे अवेलेबल आहेत. हां, पे स्केल मी अगोदरच सांगितलं, आरबीआय म्हटलं की पैसेवाली बँक, पैसा पैसा दे देगी. ओके, टेन्शन ही नाही. बेसिक काय? 33,900 बेसिक आहे. इन हँड सॅलरी किती होणार आहे? ग्रॉस 71,032 रुपीज. त्यानंतर ऍडिशनल, जर तुम्ही अकोमोडेशन आरबीआयचं घेतलं नाही तर 15% तुम्हाला ऍडिशनल मिळेल. 15% तुम्हाला ऍडिशनल मिळेल जर आरबीआयचं अकोमोडेशन घेतलं नाही तर. राईट, तर म्हणजे विचार करा किती चालणार यार पैसा. हां, तुम्ही कुठल्या पब्लिक सेक्टर वगैरे त्यांच्या पेक्षा जास्त पैसा देतात. राईट, स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉबपेक्षा जास्त पैसा चालला. किती होतोय? 71,000 प्लस 15% ऍडिशनल. कुठं चाललंय हे पैसा? त्यामुळे अप्लाय करायला काहीच हरकत नाही. मेगा टेस्ट सिरीज 10,000 क्वेश्चनची फक्त 200 रुपयामध्ये आणि मस्त टेस्ट सिरीजचे क्वेश्चन्स आहेत. ओके, त्यामुळे व्यवस्थित प्रिपरेशन होईल. तुम्हाला रिझनिंगची टेस्ट सिरीज मिळेल, इंग्लिशची टेस्ट सिरीज मिळेल, रिझनिंगचा आपल्या ॲपवर कोर्स मिळेल, इंग्लिशचा कोर्स मिळेल आणि टेक्निकलचा पण चांगल्या प्रकारे कोर्स मिळेल. ज्या आपल्या इंटिग्रेटेड सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या बॅच आहेत त्या जॉईन करा. सर्व एक्झामचं त्याच्यातून प्रिपरेशन होईल, एक्सेप्ट गेट, बाकी सर्व एक्झामची तयारी होईल. राईट, त्यामुळे काही जर प्रॉब्लेम असेल, डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा, नाहीतर मला कळवा. आणि त्याचसोबत तुम्हाला आणखीन एक सांगतो की हा सिलॅबस वगैरे सर्व तुम्ही इग्नाईट एज्युकेशनचा एक आपलं चॅनल आहे, इग्नाईट एज्युकेशन हे इग्नाईट अकॅडमीचं चॅनल आहे आणि इग्नाईट एज्युकेशन पण आपलंच चॅनल आहे. यावर मी सर्व इंजिनिअरिंगचे रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत जाईल, त्यामुळं तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. राईट, आता इकडं काय व्हायलं, भरपूर फ्लो होतोय व्हिडिओचा, त्यामुळे तुमचे व्हिडिओज काही सुटताय, तुम्ही ते बघत नाही आहात. राईट, एखादी ॲडव्हर्टाईजमेंट अशीच निघून जाते, त्यामुळे तुम्ही तिकडं जा, त्या चॅनलवर सबस्क्राईब करा. तिथं इंजिनिअरिंगशीच रिलेटेड व्हिडिओ येणार आहे, त्यामुळं तुम्हाला कुठलाच व्हिडिओ सुटणार नाही. काही असेल तर मला तुमचे डाऊट वगैरे एंटरटेन करायला, पुन्हा काही एक्स्ट्रा व्हिडिओज घेऊन यायला सोपं जाईल, तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सो मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.